विद्यार्थी मित्रांनो, 12वी मराठी पुस्तकातील समुद्र कोंडून पडलाय ही वसंत आबाजी डहाके यांची कविता आपण अभ्यासणार आहोत. या कवितेची वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला या कवितेमध्ये मानवी दुःख अभ्यासायला मिळेल, एकाकीपणा पाहायला मिळेल, अस्थिरता, पराधीनता आणि महानगरीय वैफल्यग्रस्तता आणि भय या सगळ्यांचं चित्रण या कवितेत पाहायला मिळणार आहे. या कवितेचा थोडक्यात आशय पाहूयात. समुद्र कोंडून पडलाय या कवितेत महानगरीय जीवनाची घुसमट आणि माणसाचं नगण्यत्व या आशयावर अतिशय सुंदर असं भाष्य केलेलं पाहायला मिळेल. समुद्र हे अफाट सर्जनशील जीवनाचं प्रतीक महानगरीय बडेजावात कसं आक्रसून गेलेलं आहे आणि बालपण किती दयनीय आणि चिंताग्रस्त झालं आहे याचं सार्थ प्रतिमांमधून चित्रण आपल्याला या कवितेत पाहायला मिळणार आहे. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजाआड, तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी, पिंजारलेली दाढी झिंजा, हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्यांचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची कल्पना त्याला नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उरतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोळे इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय आणि बसची चाकं. शब्दांचे अर्थ पाहूयात. गगनचुंबी या शब्दाचा अर्थ होतो टोलेजंग, खूप उंच इमारत. संत्रस्त म्हणजे अतिशय त्रासलेला, हताश म्हणजे हतबल, निराश, थकवा म्हणजे दमून जाणे, शिनून म्हणजे दमून जाणे. आपण आता या ओळींचा अर्थ पाहूयात. महानगरीय गदारोळात समुद्र म्हणजेच जीवन कसं अतिशय नगण्य, कमी अस्तित्व असलेलं आणि काडीमोल झालं आहे याचं चित्रण कवी इथे करत आहेत. आणि ते चित्रण करत असताना कवी म्हणतात, समुद्र किनाऱ्यावरील उंचच उंच टोलेजंग इमारतीच्या गजांपलीकडे समुद्र बंदिस्त झालेला आहे, अडकून पडला आहे. तो संध्याकाळी खूपच त्रासलेला वाटतो. आपली पिंजारलेली दाढी विस्कटलेल्या केसांनी हतबल होऊन समोरच्या उत्तुंग इमारतीच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे पाहत असतो आणि त्या मुलाचं बालपण उंचच उंच पण अरुंद आणि खुजं झालेलं आहे. तो खूप मुलगा उंचावर राहतोय, 32व्या मजल्यावर राहतोय, परंतु त्याच्या बालपणाला बालपणाचा अर्थच राहिलेला नाही. खेडेगावातील मुलं अंगणात खेळतात, झाडावर चढतात, गावभर फिरतात, परंतु अतिशय मोठ्या शहरातील मुलांचं बालपण असं बंदिस्त झालेलं आहे. फ्लॅटमध्येच त्यांचं सगळं जीवन असतं आणि हे फ्लॅटसुद्धा अतिशय छोटे असतात. या घरामध्ये हातपाय पसरायलाही जागा नसते. अर्थात या सगळ्या कारणांनी या मुलांचं बालपण खुजं झालेलं आहे. या मुलांचं बालपण गुदमरलंय, घुसमटलंय हे त्या मुलांना स्वतःलाही कळत नाही. कोंडलेल्या स्थितीत ती मुलं बालपणाचा मोकळा आनंद घेऊ शकत नाहीत. आजच्या मुलांना खेळायला मिळत नाही. ही मुलं तासनतास मोबाईलमध्ये गेम खेळत बसतात किंवा क्रिकेटसारखा खेळसुद्धा ते मोबाईलवरच खेळतात. यांना मैदानं राहिली नाहीत, यांना घराबाहेर पडायचंही माहीत नाही. या मुलांचे आईबाबा दोघंही नोकरी करतात. अशावेळी ह्या मुलांना घरामध्ये बंद करून आईबाबा शाळेत जात असतात. अशावेळी ही मुलं घरामध्ये मोबाईल, टी व्ही यांनाच आपला मित्र करतात, यावरच खेळ करतात, खेळतात आणि इथेच अभ्यास करतात. ह्या कोंडलेल्या स्थितीत ती मुलं बालपणाचा मोकळा आनंद घेऊ शकत नाहीत. आणि या मुलांना एकदा का याच वातावरणाची सवय झाली की हे बाहेर जाऊही शकत नाही. हा एक सोनेरी पिंजरा आहे आणि त्यामध्ये एकदा का त्यांना बंदिस्त केलं की पुन्हा त्यांना बाहेरच्या गोष्टींचं अट्रॅक्शन राहतच नाही. शहराने त्यांच्यातल्या कोवळ्या भावना संपवून टाकलेल्या आहेत, खच्ची केलेल्या आहेत, असं इथे कवी म्हणत आहे. पुढील पंक्ती पाहूयात. समुद्राच्या डोळ्यात थकव्यांचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोळे इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. समुद्राच्या डोळ्यात थकवा आभाळ भरून येतो,
शिनलेले थकलेले डोळे तो वळवतो इमारतींच्या पलीकडे. तिथे पलीकडच्या रस्त्यावर त्याला थकल्या भागल्या माणसांचे रखडत चाललेले पाय आणि बसची चाकं दिसतात. चाकात प्रगतीची गती आहे, चाकं म्हणजे प्रगतीचंच निशाण आहे. ही पुढे पुढे पळत आहेत, अतिशय वेगात पळत आहेत, अर्थात ही प्रगतीसुद्धा वेगात होतीये, पण पावलातला जोर कमकुवत झाला आहे. हा विरोधाभास समुद्राला व्याकुळ करतो. पुढील काव्यपंक्ती पाहूयात. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनातल्या मनात मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या रस्त्यांवरून वस्त्यांमधून. उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत, हातावर डोकं ठेवून अर्ध मिटल्या डोळ्यांनी. आपण आता या पंक्तीमधील कठीण शब्द पाहूयात. मुक्त म्हणजे मोकळा, रहदारी म्हणजे ये जा करणे. आता आपण या पंक्तींचा अर्थ पाहूयात. शहरी जीवनाचा विचार करता समुद्र अस्वस्थ होतो, बेचैन होतो आणि मनातल्या मनात मुक्तपणे वावरतो. शहरातल्या मुलांना मुक्तपणे वावरता येत नाही, हाच विचारा मनातल्या मनात मुक्तपणे वावरतो. शहरातल्या रस्त्यांवरून पायपीट करतो, हे सगळं त्याच्या मनातल्या मनात चालू आहे. शहरातल्या रस्त्यांवरून हिंडतो, वस्त्यांमधून हिंडतो आणि उशिरा रात्रीपर्यंत तो स्टेशनवरील एकट्या बाकावर समोरच्या रुळांवरील गाड्यांची ये जा निमूटपणे पाहत बसतो. हताशपणे हातांवर डोके ठेवतो आणि अर्ध मिटल्या म्हणजे अर्ध्या मिटलेल्या डोळ्यांनी हा महासागरीय पसारा तो पाहत बसतो. हा महासागर प्रचंड वाढलेला त्याला दिसतो आणि तो मनातल्या मनात हा पसारा पाहण्यासाठी शहरभर फिरतो. पुढील काव्यपंक्ती पाहूयात. त्याला आठवतंय त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्कांच्या शहरातील. मुडपून बसणे म्हणजे दुमडून बसणे, खिन्न होणे म्हणजे उदास होणे, शिनलेल्या म्हणजे दमलेल्या, वयस्क म्हणजे म्हातारा किंवा प्रौढ वयोवृद्ध. तर या पंक्तींचा अर्थ पाहूयात आपण. त्याच बाकड्यावर त्याच्या शेजारी पाय पोटाशी दुमडून एक निरागस मूल शरीराची मोटकुळी करून झोपलेलं असतं. त्याचं बालपण स्टेशनवरच्या त्या बाकड्या एवढंच सीमित झालेलं असतं, तेवढंच ते मर्यादित आहे. त्यापेक्षा त्याची जागाच नाही, तेवढ्याशा बाकावर तो काय बरं करेल, काय बरं खेळेल. किंवा त्याला मित्रमंडळीसुद्धा नाही आहेत, त्याच्या बालपणाची वाढच खुंटलेली आहे याची त्या बालकाला कल्पना असेल किंवा नसेल. समुद्राला यामुळे काहीच कळत नाही की आता मी काय करावं बरं. समुद्र यामुळे खिन्न हसतो, उदासपणे हसतो आणि अर्ध मिटल्या म्हणजेच दमलेल्या शिनलेल्या पापण्या ज्या आहेत त्या मिटून घेतो. त्याला वयस्कांच्या शहरातल्या साऱ्या माणसांची, त्याच्या बालपणाची चिंता वाटू लागते. त्याचे मन काळजीने आक्रंदून जाते, त्यालाही या सगळ्याचा त्रास होऊ लागतो. समुद्र कोंडून पडलाय या कवितेमध्ये कवी वसंत आबाजी डहाके यांनी शहरातील मुलांचं अतिशय भयानक असं वास्तव भावपूर्ण शब्दात व्यथित केलेला आहे. किनाऱ्यावरील उभारलेल्या उंचच उंच गगनभेदी इमारतीच्या गजाआड समुद्र कोंडलेला आहे. तो हतबल होऊन इमारतीच्या 32व्या मजल्यावर अडकून पडलेल्या निरागस बालकाकडे हताश होऊन पाहत आहे. तो विचार करतो की या मुलाचं बालपण निमुळतं टोकदार असलं, त्याला खूप खूप मोठं शिखर मिळणार असलं तरी ते अरुंद झालेलं आहे. त्याला जमिनीवरचं आनंददायी अंगण दिसत नाही, ही त्याच्या बालपणाची खूप मोठी शोकांतिका आहे. दुसरीकडे दुसरं निरागस अतिशय बालक स्टेशनवरच्या एकट्या छोट्याशा बाकड्यावर पोटाशी पाय दुमडून अगदी असं जवळ घेऊन झोपलेला आहे. पाय पसरायला सुद्धा त्याला जागा नाही. एक गगनचुंबी गगनाला चुंबन घेणारी किंवा अतिशय उंच अशी इमारत, त्या इमारतीमध्ये दुसरे एक मूल जमिनीवर आहे
हा विरोधाभास आपल्याला पाहायला मिळतो. दोघांचंही भविष्य अंधारात असल्याची जाणीव समुद्राला म्हणजेच पर्यायाने निकोप जीवनाला येणं हे दुःखमय आहे. समुद्र या दोन्ही अवस्थांकडे अतिशय हताशपणे पाहत बसतो. दाढी झिंजा पिंजारून अस्वस्थपणे शहरातील वस्ती वस्तीभर सैरभैर हिंडत असतो. अशा प्रकारे शहरातील बालकांची अवस्था कवितेतून कवींनी समर्थपणे चितारलेली आहे.